सुराणे गावामध्ये जवळजवळ आम्हाला जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आम्ही लोक दुष्काळाला सामना करतोय. तर या ठिकाणी 1985 सालामध्ये इथं सुराणे शिवारामध्ये एक मोठं धरण झालेलं आहे, मायनर इरिगेशन टँक ऑफ दुंदे असं त्या धरणाचं नाव आहे. इथून एक कॅनल सुद्धा आहे की त्याच्याने दुंदे वगैरे तिकडे इरिगेशनने पाणी पुरवठा होतो. परंतु या धरणाची शोकांतिका अशी आहे की 1985 सालामध्ये हे धरण बांधल्यानंतर आजपर्यंत हे धरण फक्त दोनदा भरलेलं आहे. एकदा 1992 मध्ये भरलं आणि त्याच्यानंतर 2007 मध्ये ते भरलेलं आहे. तेव्हापासून आज रोजी अशी परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणी अगदी वीरांचं आपण बघितलं ते झाडं वगैरे त्या ठिकाणी उगवलेले दिसतात धरणाचे एकदम, म्हणजे या ठिकाणी धरण आहे का नाही अशी अवस्था झालेली आहे. तर दुष्काळासाठी तर आमची एकच मागणी आहे. आता मागे 8 दिवसापूर्वी गिरीश महाजन साहेब आले होते दुष्काळाचे पाणी करण्यासाठी, परंतु नुसतं तात्पुरता इलाज करून आमच्या गावाचं जे आहे तर आमचा दुष्काळ आमचा तो दूर होणार नाही आहे. समजा आता पाणी केलं, तात्पुरत्या उपाययोजना जरी त्यांनी केल्या, परंतु आम्हाला जर आमच्या गावाचं कायमस्वरूपी जर दुष्काळ निवारण करायचं असेल तर ह्या धरणामध्ये कुठून तरी पाणी टाकावं अशी आमची जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून आमची मागणी आहे. तर त्याप्रमाणे वारंवार आम्ही सुभाष भामरे साहेबांना आम्ही भेटलो. इथून मागे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले. आम्हाला केळझर 8 नंबरचं सांगण्यात आलं, त्याच्यानंतर गिरणा नदीचं पाणी ते सांगण्यात आलं, परंतु ते फिजिबल नाही आहे. तर यावेळेस जे आहे तर त्याच्यानंतर हरणबारीचा उजवा कालवा आहे, याचा आम्हाला सुभाष भामरे साहेबांनी आमदारकीचे इलेक्शनच्या वेळेस आम्हाला त्यांनी तो शब्द दिला होता की आम्ही काहीतरी प्रयत्न करू बा, परंतु तो कालवा तिथं पाणी नसल्यामुळे तो कालवा नॉट फिजिबल होता. परंतु आता त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी पाणी उपलब्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षण करून जे पाणी आरक्षित केलेलं आहे तर त्या गावांमध्ये आमच्या गावाचं सुराण्याचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे. परंतु आम्हाला एक शंका आहे किंवा आता आमचं जे गाव आहे, आता हरणबारी उजव्या कालव्याच्या जवळजवळ शेवटच्या टोकाला आमचं गाव आहे, तर केळझरचं जसं झालं किंवा उंचावर असल्यामुळे पाणी जाऊ शकत नाही किंवा गिरणा नदीचं जे आहे उंची बसत नाही त्याच्यामुळे पाणी येत नाही, तर तशी आमची अवस्था परत व्हायला नको. आता सुभाष भामरे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. माननीय गिरीश महाजन साहेब ह्या धरणावर स्वतः येऊन गेले 8 दिवसापूर्वी. त्यांनी पण शब्द दिला की आम्ही कुठून तरी पाणी टाकू बा, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी सर्वे झालेला नाही आहे. ज्यावेळेस सर्वे होईल खरोखर बा म्हणजे टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजे आणि आमच्या गावाला जर खरोखर पाणी येत असेल किंवा जिथून येत असेल म्हणजे केळझरचं येऊ किंवा हरणबारी उजव्या कालव्याचं येऊ पाणी, तर ते आम्हाला सर्वेक्षण करून इलेक्शनच्या अगोदर ते त्यांनी आम्हाला ते खात्री करून दिली पाहिजे. आम्हाला ह्या गोष्टीची कल्पना आहे की हे जे काम आहेत याच्यासाठी वेळ लागतो. 25 वर्षापर्यंत आम्ही वाट बघितलेली आहे. आम्ही अजूनसुद्धा काही दिवस आम्ही वाट पाहायला तयार आहेत, परंतु निदान इलेक्शनच्या पूर्वी साहेबांनी ज्या जसा शब्द दिला आहे त्याच्याप्रमाणे निदान सर्वेक्षण करून किंवा आमच्या इथे पाटाचं पाणी कोणत्या दिशेने येऊ शकतं आणि येतं की नाही याची खात्री करून द्यावी अशी आमची माननीय भाबरे साहेबांना गिरीश महाजन साहेबांना आमची नम्र विनंती आहे.